जानुली ताई तुम्ही परत करा हे सगळे कपडे. तू असं नाही कसं म्हणू शकतेस ग? हा मी एवढ्या सगळ्या प्रेमाने शॉपिंग केलंय तुझ्यासाठी आणि तू सरळ झिडकारतीयस, तू नाही म्हणतीयस. आणि एक लक्षात घे, तुझ्या वस्तीमध्ये ना हे सगळं चालत असेल पण मुकादमांच्या घरात हे चालणार नाही. आणि हे सगळं जे चाललंय ना ते आम्हाला एम्बॅरेस फील होऊ नये ना म्हणून चाललंय. आणि मी एवढी सगळी खरं शॉपिंग केली आहे तुझ्यासाठी, तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. तो उलट मलाच बोलतेस. जानवी जानवी वहिनी, कोणी कुठले कपडे घालायचे हे आपण नाही ठरवू शकत. ते नाही म्हणते ना. हो ना, म्हणजे एखाद्याला पंजाबी ड्रेस घातल्यावर अनकम्फर्टेबल वाटू शकतं किंवा एखाद्याला हे असे छोटे कपडे घातल्यावर, पण कोणी काय घालावं आपण त्याच्यावरती हे लादू शकत नाही ना. अरे वा, याआधी हिंमत नव्हती तुझी तोंड दुखडण्याची, आज काय झालं त्यानं? आयुजी, ही रमा जेव्हापासून लग्न करून या घरात आली आहे ना तेव्हापासून घडतंय हे सगळं. मी हे सगळं कोणासाठी करते? तिला हेल्प करण्यासाठीच करत होते ना. ते म्हणतात ना, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझच खरं. अरे आपण का डिस्कशन करतोय या विषयावर? नसेल ती कम्फर्टेबल द्या ना सोडून. क्या बात है माझ्या बछड्या, आय एम प्राउड ऑफ यू माय सन. अरे घरच्यांचा विरोध असताना तू चक्क स्वतःच्या बायकोची बाजू घेतोयस, क्या बात है, क्या बात है. होल्ड ऑन होल्ड ऑन होल्ड ऑन मिस्टर मुकादम, मी आधीच तुम्हाला सांगितलंय मला तुमच्या कौतुकाची किंवा जजमेंटची काहीच गरज नाही. जे बरोबर असतं त्या बाजूने मी नेहमी असतो. मग तेव्हा समोर कोण आहे त्याचा मला काही फरक पडत नाही.